नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमाची तब्येत बरी नसते अक्षय म्हणतो की रमा तू आराम कर मी तुझ्यासाठी खायला काहीतरी बनवतो म्हणून अक्षय किचनमध्ये रमाला खाण्यासाठी काहीतरी बनवत असतो तेव्हा मात्र तेथे ते रेवा येते आणि रेवा अक्षयला म्हणते की अक्षय काय रे तू कुकिंग करतो का तर अक्षय म्हणतो की तुला माहिती आहे ना मला सर्व जमते तर लगेच रेवा ते बनवलेल्या सूपाचे टेस्ट घेऊन पाहते तर रेवाचे खूप तोंड भासते तर रेवा म्हणते काय अक्षय किती गरम मला सांगायचे ना तेव्हा अक्षय मुद्दाम रेवाच्या त्या अवस्थेवर हसत म्हणतो की छान झाली ना आजारी माणसासाठी हे बनवतात तर रेवा म्हणत असते की अरे ठीक आहे पण माझं तोंड भासलंय तर अक्षय म्हणतो मग ते तोंड बंद ठेव आणि पाणी पी तेव्हा रेवा म्हणते तू दे ना तर अक्षय म्हणतो साडेतीन पावलं चालली तर तेथे पाणी आहे असे बोलून अक्षय रमासाठी ते सूप घेऊन जातो तर रेवा पाणी पित रागाने म्हणत असते की साधा तुझ्याकडे मी पाणी मागितले होते ते सुद्धा तुम्हाला देऊ शकला नाही पण अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव एक दिवस असा येईन की मला जे हवे असेल ते तू माझ्या हातामध्ये आणून ठेवीन हे रेवाचे प्रॉमिस आहे असं रेवा, रेवा मनाशी बोलते तेव्हा रमा आपल्या रूममध्ये विचार करत हेऱ्या मारत असते तेवढ्यात अक्षय येतो आणि अक्षय रमाला बसण्यासाठी सांगतो तर अक्षयच्या हातातील ते सूप पाहून रमा विचारते तुम्ही बनवले का हे तर अक्षय म्हणतो की हो ऑनलाईन रेसिपी बघितली आणि मी स्वतः ते बनवले तेव्हा अक्षय रमाला खाली बसून सांगून तो रमाला म्हणतो की मी तुला माझ्या हाताने भरवतो तर रमा घाईने एक चमचा घेते आणि आपल्या तोंडात टाकते तर रमाला सुद्धा जेवेला चटका बसतो तर अक्षय म्हणतो की थांब रमा मी तुला माझ्या स्वतःच्या हाताने भरवतो म्हणून अक्षय ते गार करून रमाला प्रेमाने भरू लागतो अक्षय रमाला भरवताना विचारू लागतो की गरम आहे का तुझ्यासाठी पाणी देऊ का तर रमा म्हणते नाही मी खाते माझ्या स्वतःच्या हाताने अक्षय म्हणतो की मी स्वतः माझ्या हाताने भरले तर तुला काही भोके पटणार आहे का तो रमाला शांत राहण्यासाठी सांगून तो रमाला प्रेमाने भरू लागतो तर रमाच्या हाताचा धक्का त्या सुप चमच्याला लागतो तर रमाच्या अंगावर ते सांडते तर लगेच अक्षय म्हणतो काय ग रमा तुला थो थोडंसुद्धा शांत नाही राहता का म्हणून अक्षय कपाटामधून नॅपकिन घेतो आणि ती रमाच्या अंगावर टाकून तो पुन्हा रमाला घास भरवण्यासाठी लागतो तर रमाला ते अक्षयने जेव्हा मुरंब्याचे बोट आपल्या हाताने भरवलेले असते ते खूप आवडते तर अक्षय रमाला ते आवडलेले बघून तेच भरवत असतो तेवढ्यात रमाला ठसका लागतो तर अक्षय म्हणतो की रमा वरपग सावकाश सावकाश आणि तो पग उंदीर पळाला आणि ठसका लागल्यानंतर असे म्हणतात असे अक्षय रमाला सांगू लागतात तर रमा म्हणते की नाही गुचकी लागल्यानंतर म्हणतात अक्षय म्हणतो की मी म्हणतो ठसका लागला तरी उंदीर पळाला असे मी म्हणत असतो अक्षय म्हणतो की ठसका लागू गुचकी लागू पण आपल्याला त्रास होतच असतो लक्ष मात्र विचलित होत असते ना तर रमा म्हणते की बरच काही माहिती आहे तुम्हाला तर लगेच अक्षय म्हणतो माहिती ठेवावी लागते आणि लहान मुलांशी कशी वागायचं हे मला चांगलं माहिती आहे तर रमा अक्षयकडे बघू लागते तर अक्षय म्हणतो की तू लहानच आहे लहान मुलांसारखी स्वतःची जबाबदारी तुला घेता येत नाही इकडं तिकडं बागडत असते धडपडत असते गोंधळ घालून ठेवत असते तर रमाला अक्षयच्या या बोलण्यावर हसू येत असते तर अक्षय म्हणतो की झाले का तुझ्या हसून आता मग आता तू आ कर आणि हे संपूर्ण टाक गार झालेले आहे तर अक्षय पुन्हा प्रेमाने ते भरू लागतो तर दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि आरती ही सीमाला म्हणत असते की आई काय झाले तुम्ही इतके मध्ये का आहेत तर सीमा म्हणते अगं काही नाही पण नयनाचा फोन आला होता आणि तिने आपल्याला एका पत्त्यावर भेटण्यासाठी बोलावले आणि रमाला सुद्धा तिने घेऊन येण्यासाठी सांगितले पण मला एका गोष्टीची भीती वाटते की आपण तिला भेटायला गेलो आणि घरात जर कुणाला काही समजले तर मग काय करायचे सीमा म्हणते अगं पण रमाला कसे घेऊन जायचे तेच मला समजत नाही तर आरती म्हणते की मोठी आई तुम्ही एक काम करा की नैनाला फोन करून सांगा की आमचं यायला सीमा म्हणते की अगं आरती मी हा सुद्धा विचार केला नसेल का मी तो सुद्धा विचार करून बघितला पण ती काहीतरी खूप असे महत्वाचे सांगणार तर आरती म्हणते की मोठ्या आई घरातले वादळ आता कुठेतरी शांत झाले आणि आपण जर तिकडे गेलो हे समजले तर आणखीन खूप मोठा भडका उठेन आणि वादळ निर्माण होईल सीमा म्हणते अगं मला हे सर्व समजते पण नाही ना खरच खूप साधी भोळी आहे तर आरती म्हणते की मोठी आई तुम्ही काय बोलता हे तुम्ही सर्व काही विसरलात का आणि तीच मुलगी तुमच्यावर अन्याय करणारी आहे तर सीमा म्हणते की आग जसं माझ्यावर अन्याय झाला तसा तिच्यावर सुद्धा अन्याय झाला तर आरती म्हणते की मोठी आई तुम्ही हे सर्व काय बोलता आपल्या घरामध्ये जे काही घडले ना ते तिच्या कानावर सुद्धा पडलेले नाही तर सीमा म्हणते की असे तुला वाटते पण मला तिने भेटून हे सर्व काही सांगितले तर आरती विचारते काय ती नाही ना तुम्हाला केव्हा भेटली तेव्हा सीमा म्हणते की आगामी आजारी होते तेव्हा वेशबदलून ती मला भेटण्यासाठी सुद्धा आली होती आणि तिने तेव्हा मला सर्व काही सांगितले तर आरती म्हणते की तुम्ही मला तेव्हा का सांगितले नाही हे सर्व तर आरती नैनाला भेटायला तयार होते तर सीमा म्हणते तरीसुद्धा मला भीती वाटते आपण तिघी तिला भेटण्यासाठी निघलो आणि घरच्यांनी विचारलं कुठे चालला तर आरती म्हणता की मोठी आई टेन्शन घेऊ नका ते तुम्ही माझ्यावर सोपून द्या त्यानंतर इकडे रमाकांत हा बगीचेमध्ये मध्ये काम करत असतो तर रमा येते रमा म्हणते की काका मी तुम्हाला काहीतरी मदत करू का तर रमाकांत म्हणतो की अगं आराम कर तुझी तब्येत व्यवस्थित नाही तर रमा म्हणते ठीक आहे आता तर रमाकांत म्हणतो की हो तर रमा काम करता करता काकांना विचारते की काका बरेच दिवस झाले आपलं बोलणं सुद्धा झाले नाही रमा म्हणते की काका तुमचा माझ्यावरचा राग गेला की नाही हे मला माहिती नाही पण मी तुम्हाला एका गोष्टीची शपथ घेऊन सांगते की त्या दिवशी घरात जे काही झाले ते खरंच मी केलेले नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये मा तो व्हिडिओ कुठून आला हे सर्व खरंच मला माहिती नाही तर रमाकांत काका म्हणतो की रमा झाले गेले गंगेला मिळाले त्यामुळे आता नव्याने सुरुवात झाली सर्व काही नवीन तेव्हा रमाकांत काका रमाशेजारी बसून रमाला एका सडक्या आंब्याच्या कोवीचे उदाहरण देऊन असंच असतं आणि कोणीतरी आपल्या मदतीला येतच असतं असं मस्त उदाहरण देऊन समजवतात तेवढी ते, ते सीमा आणि आरती येतात आणि रमाला म्हणतात काय रमा तुला किती वेळच शोधतो आणि तुला बरे नाही त्यामुळे चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात तेव्हा रमा म्हणते की अहो डॉक्टर तर येऊन गेले तेव्हा आरती म्हणते रमा चल तुला डॉक्टरांची गरज आहे तर रमाकांत काका सुद्धा म्हणतात की रमा जा ना ते इतका आग्रह करतात तर पर रमा म्हणते की मी हात धुते तर आरती म्हणते खूप चांगले आहेत असे बोलून त्या रमाला म्हणतात की तू एकही प्रश्न विचारू नको आणि चल आता तर घाईने जायला निघतात तर तेवढे ते जान्हवी येते आणि जान्हवी म्हणते की एक मिनिट थांबा तर जान्हवीला आलेले पाहून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो जान्हवी विचारते काय कुठे चालला तर आरती म्हणते काय आहे रमाला बरे नाही ना मग डॉक्टरांकडे घेऊन चाललो तिला आणि आईंना सुद्धा डॉक्टरांना दाखवायचे तर लगेच जान्हवी म्हणते की मग तुम्ही गाडी घेऊन जा तर सीमा म्हणते नको घरात कुणाला तरी लागेल तर जानवी म्हणते की नाही मला कुठे बाहेर जायचे नाही तर सीमा म्हणते की नाही गाडीत मला त्रास होतो मळमळते मल उलट्या होतील त्यामुळे फ्रेश हवेत म्हणजे रिक्षाने जाऊया म्हणून त्या तिघी तेथून रिक्षाने निघून जातात तर जानवी विचारते विचार करते की आजपर्यंत आईंना कधी गाडीचा त्रास झाला नाही मग आज ना, ना हे असे का वागतात काहीतरी गडबड गोंधळ नक्की आहे तर त्यानंतर इकडे रेवा ही शशिकांतकडे येते आणि रडतच म्हणते की बाबा तुम्हाला पण वाटते का मी या घरची सून बनण्याच्या लायकीची नाही आणि कधी मी या घरची सून होणार कधी माझे स्वप्न पूर्ण होणार शशिकांत म्हणतो की अगं अचानक तुला हे सर्व काय झाले तर रेवा म्हणते की अक्षयने रमासाठी उपवास केला आणि वडाच्या झाडाला फेरीसुद्धा मारले शशिकांत रेवाच्या बोलण्यावर हसू लागतो आणि अक्षयने रमासाठी प्रदर्शिना घातल्या का असे विचारतो तर रेवा म्हणते की मला नक्की काहीतरी गडबड वाटते हे नक्की आतमधून एकमेकांना मिळालेले आहे यांचे इतके भांडण होऊन सुद्धा हे एकमेकांशी किती चांगले वागतात शशिकांत विचारतो की सीमाने केली का पूजा तर रेवा सांगते नाही त्यांनी नाही केली तेवढे ते, ते, ते पार्वती येते तुम्ही कशाबद्दल हे विचारते त्यानंतर इकडे आरती रमाला घेऊन नैनाच्या रूमकडे आलेले असतात रमा, आले रमा विचारत असते की काय झाले ही रमाची नैनाची रूम आहे तुम्ही मला इकडे का घेऊन आलात एवढ्यात नैना येते तर रमा विचारते नैना काय आम्हाला तिघींना येते कशाला बोलावलोय तर रमा म्हणते की नाही मला नाही बोलायची म्हणून ती जायला निघते तर नैना रमाचा हात धरते आणि ही वेळ शांत डोकं ठेवून ऐकायची आहे मी जे काही सांगते ती प्लीज तू ऐकून घे तर रमा म्हणते की नैना ही सांगायची वेळ आहे का ग तर नैना म्हणते की मी जे काही सांगितले ते खरे झाले मग म्हणून तर थांब तर रमाला मोठा धक्का बसतो आरती म्हणते काय काय तेव्हा नैना लगेच ती रेवा अक्षय नावाची चिठ्ठी सीमाच्या हातात देते तर सीमा विचारते काय हे काय आहे रेवा अक्षय नावाचं काय तेव्हा नैना म्हणते की रमा मी तुला याबद्दल अगोदर सांगितले होते पण तू लक्ष दिलेले नाही सीमा विचारते की रमई तुला ही सर्व अगोदर माहिती होते का तर रमा म्हणते की हो आई तर आरती म्हणते की रेवा इतक्या खालच्या धराला जाईल हे वाटले नव्हते तर सीमा म्हणते की मला त्या रेवावर अगोदरच संशय होता तर नैना म्हणते की रमा तुला घर सोडून जाण्याचं हेच कारण होतं ना तर सीमा आणि आरती यांना मात्र मोठा धक्का बसतो नयना सांगू लागते की तिने मोठा धक्का घेतला होता आणि त्या धक्क्यातच ती आमच्या गाडीला आडवी आले तर सीमा म्हणते की काय तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रमाला समजते की अक्षयने तिच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करून उपवास केला तर रमा सुद्धा पूजा करण्यासाठी वडाला प्रदर्शना जायला निघते तर पार्वतीजी म्हणते काय ग वटपौर्णिमा कालच झाली आणि तर रमा म्हणते की माझी वटपौर्णिमा आज आहे तर रमा थटून मस्त अशी पूजा करण्यासाठी जायला निघलेली असते